हॅलो स्टुडंट, आपल्या महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये ज्या बँक घोटाळ्याने गोंधळ घातला होता तो घोटाळा म्हणजे पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक। शेवटी आरबीआयने एक महत्त्वाचा निर्णय घोषित केलेला आहे। पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना एक महत्त्वाचा दिलासा मिळालेला आहे आणि पंजाब या पीएमसी बँकेचं युनिटी स्मॉल फायनान्स बँकेमध्ये आता विलीनीकरण होणार आहे। 22 नोव्हेंबरला आरबीआयने एक मसुदा तयार केलेला आहे, त्याच्यानुसार ही पक्की बातमी आपल्या हाती आलेली आहे। तर पीएमसी बँकेच्या ग्राहकांना एक प्रकारे एक आर्थिक दिलासा मिळालेला आहे, पण एक महत्वाची बातमी अशी पण आहे की त्यांचे जे काही पैसे आहे महत्वाचे पीएमसी बँकेमध्ये ज्या लोकांची खाते होते किंवा त्यांचे पैसे होते, तर ते पुढच्या 10 वर्षांमध्ये त्यांना विथड्रॉ करता येणार आहेत। तर आरबीआय ज्या प्रकारे आपले काही निर्णय देत असते तर त्या प्रकारे प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन असेल किंवा काय, तर आरबीआय हे कुठल्याही प्रकारच्या वित्तीय संस्थेचं नुकसान होऊ देत नाही हे यातून स्पष्ट होत आहे आणि ग्राहकांचं हित संरक्षण करते हे परत आता एकदा स्पष्ट झालेलं आहे। फक्त हा विषय संयमाचा असतो आणि त्या पद्धतीने निर्णय घेतला जात असतो। धन्यवाद। अशा अचूक अपडेटसाठी अड्डा 24/7 चॅनलला सबस्क्राईब करा, अड्डा 24/7 ऍप्लिकेशन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी मी आणखीन छान छान व्हिडिओ घेऊन येईल, तर सगळ्यांनी माझं सकाळचं 9 वाजेचं लेक्चर बघायला विसरत जाऊ नका। धन्यवाद। गुड नाईट। टेक केअर।